बाई आले नाही का आज? अरे हो, सांगायचं राहूनच गेलं ग तुला. त्या आज आलेल्या नाहीये आणि यापुढेही येणार नाही. का? मी त्यांना सोडायला सांगितलं, म्हटलं आता काय आम्हाला तुमची गरज नाही. अगं आपल्या डोक्यात छप्पर आहे, आपलं नशीब आहे. तो अर्जुन गेल्यापासून कोण कमवत या घरात सांग बरं. एकटा अजय, तू बिचारा तरी किती जणांना पुरे पडणार आहे ग. त्यात घरात पाहुणे आलेले आहेत, खर्च वाढलेले आहेत. कुठेतरी कॉम्प्रोमाइज नको का करायला? अरे अजून एक बाईंची ना कमी नको भासू देऊस अजिबात. म्हणजे भांडी कशी अशी जोर देऊन घास चकाच. तू इथे काय करतोय? मदत. अरे मी करते ना, सोड दे इथे. नाही नाही, मी मदत करणार. हे असं काय करतोयस? मी करते ना, कोणतरी बघेल. बघत काय कोणी? सोड, तू जा इथून. ऐक माझं. संपस काय तू? हो अगं मिताली, जे माझ्या डोळ्यांनी बघितलं ना ते आणि तसंच सांगतो. मला भीती या गोष्टीची वाटतेय, जरा खरंच तिच्या बाजूने गेला तर आपला पत्ता कट. अगं आपला पत्ता कट झाला म्हणून समज. नाही हे सगळं फिसकटण्याच्या आधी आपण सरळ त्याला जाऊन विचारू. मी पार्टनरशिप तुमच्या बरोबर करणार असं मी तुम्हाला कबूल केलं होतं. कबूल केलं होतं की नाही? होतं की नाही? मग आता काय झालंय त्याचं? मला ज्याच्या बरोबर पार्टनरशिप करायची असते त्याची सगळी माहिती काढतो मी. आणि तुमची माहिती काढल्यावर माझ्या हे लक्षात आलंय की तुम्ही माझ्याशी पार्टनरशिप करण्यासाठी पात्र नाही आहात. पण तुम्ही असं कसं काय अचानक ठरवू शकता? कारण तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. हे घरही तुमचं नाहीये आणि ही प्रॉपर्टीही तुमची नाही. पण आता मी ठरवलं पार्टनरशिप आर्याशी करायची. तिने माझ्याशी पार्टनरशिप करावी म्हणून मी तिच्याशी मैत्री वाढवतोय. म्हणजे आम्ही जे काय केलं तुमच्याकरता ते सगळं फुकट. आणखीन एक पर्याय सुचवू शकतो मी तुम्हाला. काय काय काय? जर तुम्ही आर्याचं मन जिंकून तिची स्त्री प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घेऊ शकलात तर मी तुम्हाला पार्टनर करून घेऊ शकतो. आम्ही सुद्धा बघते आर्या तिची प्रॉपर्टी आमच्या नावावर कशी करत नाही. इथेच तर चुकतंय तुमचं. असं जर का तिच्याशी वागलात तर तिचं मन कसं जिंकणार? प्रेमाने जग जिंकता येतं, तुम्हाला तर फक्त आर्याचं मन जिंकायचं. तिच्यावर प्रेम करा, माया करा, चांगलं वागा तिच्या, तिला मदत करा, मग बघा काय होतं. हो नक्की, काहीच हरकत नाही, किती सोपं आहे. किती काम करशील तू? नाही केलंस तर काय कोणी जीव घेणार आहे का तुझा? आता काही करायचं नाही अजिबात, आता सगळं मी करणार. तुम्ही दोघं असे अचानक इथे काही झालंय का? साक्षात्कार झालाय त्यांना. साक्षात्कार झालाय. तुला जर त्यांनी मदत केली तर त्यांचा खूप मोठा फायदा आहे. आमचं बाळ असं सुदृढ होणार आहे की नाही हाच आमचा फायदा आहे. आम्ही करतो. आम्ही तू तू जा बरं, आराम कर जरा. आम्ही करतो सगळं. आता अजय आणि मी आहोत ना, सगळी कामं करतो. अजय आणि मितालीच्या बाबतीत नेमकं काय केलं असलं तू? पण अशी काय जादू केली अस तू? कळेल तुला थोड्या दिवसांनी. ते दोघं येऊन तुझे पाय छेपायला सुद्धा कमी करणार नाही. मॅडम हे करू, मॅडम ते करू. नाही थांब ना थोडा वेळ. किती छान गारवा. गारव्याने पोट नाही ना भरणार, जेवायला आत वाट बघत असतील. चला चला. का कोणी इतकं करावं कुणासाठी? पण रोहित जे माझ्यासाठी करतोय त्यावरून चांगुलपणा आणि माणुसकी जगात टिकून आहे हे कळत. तरीही मन अजून मानत नाही की कुणीतरी माझ्यासाठी माझी मदत करण्यासाठी झटतोय. यालाच मैत्री म्हणतात का?